असं की त्यांनी त्याच्यासाठी रस्ता खुला असला तर असं आहे की ते दोघांजण इतकी वर्ष एकत्र काम करत होते. ती युती आजची नाही, 25 वर्षाची युती आहे. मला एकाने सांगितलं की 25 वर्षाने एकत्रित काम केलेलं आम्ही वेगळं कसं राहणार. त्यामुळे तो ते जे सांगितलं त्याची परिस्थिती लवकर यावी असा, कारण महाराष्ट्र अडचणीत न जातो. ऐसा कुछ ऐसा कहा मैंने, देखा नहीं कहीं. ये मैंने जरूर पढ़ा कोई 170 या असं काहीची एक मोठा अकरा त्यांनी दिला. हा म्हणजे आम्हाला आम्ही शोध घेतो ते कुठे येते म्हणून. असं काय हे याची माहिती माझ्याकडे नाही. राहुल संजय राव तुम्हाला भेटल्यानंतर माध्यमांना म्हटलं की शरद पवार बरोबर माझी भेट सकारात्मक झाली. असं आहे की उद्या 18 तारखेला राज्यसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे, तर काही गोष्टी त्या ठिकाणी एकत्रित मांडण्याच्या मुद्द्यांची चर्चा विरोधकांच्या झालेली ते नव्हते त्याची कल्पना त्यांना दिली. आणि ती जी काही भूमिका त्या ठिकाणी घेतली जाईल त्यावेळेला गुणवत्तेवर सहकार्य करण्याच्या संबंधीचा विचार त्यांचा आहे अशी एक सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली. पवार साहेब, 9 तारखेला पर्यंत विधानसभा आहे, नंतर त्याचा कालावधी संपतोय मुख्यमंत्री असतील किंवा पूर्णसभा, तर जो आपण दिल्लीमध्ये ज्यावेळेस प्रेस घेतली त्यावेळेस सांगितलं होतं की सेना भाजपामध्ये फार काही चांगलं पद्धतीने चाललंय असं नाही, गंभीर स्वरूपाचं रूप म्हणजे भाषा एकमेकांमध्ये दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये पुढे 9 तारखेच्या पुढे राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे? असं वाटतं की सरकार बनवावं आणि अशी एक परिस्थिती या राज्यात येऊन देऊ नये. आम्ही चर्चा करतो अजून सोनिया गांधींच्या बरोबर, म्हणजे त्यांना भेटावं लागेल, त्यांच्याशी टेलिफोनवर भेटू नाही तर प्रत्यक्ष जाऊन भेटू. काँग्रेस पक्षाच्या सुद्धा काही अंतर्गत चर्चा चालू आहेत, त्याचं काही पूर्ण चित्र आमच्यापुढे अद्याप नाही आहे. बघूया या 2-3 दिवसात काय काय होत आहे. पवार साहेब आज दिल्ली मे नितीन गडकरी सर यहाँ पे, सर आज दिल्ली मे नितीन गडकरी और अहमद पटेल जी की मुलाकात हुई थी, उसको लेकर आपका क्या कहना है? एक दूसरा इसके बारे में मैं कैसे कह सकूंगा, इन लोगों की मीटिंग हुई ना, इसका सवाल उनसे पूछना चाहिए. सियासी मायने निकाले जा रहे सर, एक तरफ आप उनसे सुनील जी से मुलाकात करते, दूसरी तरफ अहमद पटेल जो है नितिन गडकरी से मिलकर आते हैं, कल मुख्यमंत्री नितिन गडकरी से मिलकर आए थे, इसे आप किस तरह से देखते हैं? गडकरी साहब के पास कोई भी गया होगा तो मुझे सब तक कॉन्फिडेंस है कि कोई रोड का दीवान लेकर गया होगा, तो दूसरा कोई काम वहां नहीं होगा. और अहमद पटेल बड़े जिम्मेदार आदमी है, पार्टी के महामंत्री है, वो और कुछ काम के लिए जाएंगे ऐसे मुझे लगता है. I have no role, because you see, people of Maharashtra say, I have not given any role to us. They have given clear-cut mandate to us, sit in the opposition. That's why we are absolutely ready. You see, I have no role. I will just tell you, just now after this press conference, I am going to Pune and then Satara and then to Karar. Next 3 days, I am not in Bombay also. Where is the question? You see, Sena and BJP had an alliance for the last 25 years. So we are confident that they will today, tomorrow, day after tomorrow,
विल कम टुगेदर. अतुल काँग्रेस विना मनस्थितीत आहे. काँग्रेसचे लोक लोकसभा निर्णय घेत नाहीये दिल्लीचे. आपण तो सोनिया गांधींना अशी आठवण करून दिल्याची चर्चा आहे की प्रणव मुखर्जी असतील किंवा प्रतिभाताई पाटील असतील त्यावेळी शिवसेनेचा सपोर्ट घेतला होता काँग्रेसनी. आता शिवसेनेला आपण सपोर्ट केला पाहिजे अशी चर्चा असताना काँग्रेसचे आमदारही ही भूमिका मांडत आहेत. म्हणजे कुठे प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही. मला आता ते काँग्रेस त्यांचे आमदार या सगळ्यांच्या बैठकीतला एकत्रित निर्णय काय तो अद्याप आमच्या कानावर आलेला नाही. त्याच्यामध्ये वाटतं हेतू काय असेल माहिती नाही. मला असं वाटतं की त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तसे शिवसेनेला देण्यासाठी हा संदेश असते. दुसरं काही कारण असणार नाही. पांडेजी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के प्रमुख आहे. बाकी पार्टी को सरळ देणे का अधिकार उरले नाही. असं आमच्याकडे नंबरच नाही तर आम्हीच बोलत असतो. आम्ही वाटच बघितले नसते. नाही म्हणजे 24 घंटे 23 घंटेच्या आम्ही किंवा जर 1 घंटा राहिला वाहतूक मेळा बरोबर साहेब कुठं कुठं असतं. आयडिओलॉजिकली डिफरन्स आहे का आणखी दुसरं काय प्रॉब्लेम आहे. असं की काँग्रेस पक्षाची भूमिका शिवसेना किंवा बीजेपी याच्यामध्ये कन्सिस्टंट ती काय आजही असं नाही. त्यामुळे त्या भूमिकेशी सुसंगत त्यांची नीती असावी असं मला दिसत. नाही नाही शरद पवार मुख्यमंत्री बनने के लिए बिलकुल तयार नाही. या प्रपोजल नाही. 4 बार मुख्यमंत्री होने के बाद अभी कोई आवश्यकता नाही. नाही नाही साधी येतो. आम्ही काँग्रेस आम्ही एकत्र निवडणूक लढलो. आम्ही आमची अलायन्स होती त्यामुळे आम्ही एकत्र सगळ्यांनी निर्णय घेतो. असं आहे की काही निर्णय झाला तर काँग्रेस एनसीपीचा निर्णय एकत्रित घ्यावं अशी आमची भावना आहे. म्हणजे सर्जीच्या नंतर सुद्धा निवडणुका एकत्र झाली. जिस तरह से फिलहाल राज्य में अस्थिरता बनी रही सर, यहाँ पे जिस तरह से अस्थिरता बनी रही क्या एनसीपी इस राज्य को स्थिर सरकार देने के लिए कोई हमारे पास नंबर होता था 2014 में नंबर होता था तो हम बिल्कुल कदम उठके उठाते थे. इसमें अभी तक हम राय नहीं देखते थे. 2014 में ऐसी बात कही ना कि न किसी सुनाने की तैयारी दिखाई. किसने क्लेम किया है गवर्नर के पास? मैं पूछता हूँ. नहीं नहीं ब्रेक करने के फायदे ने क्या सरकार बनने के बाद का बस पहले बनाने तो दो. असं आहे की आम्हाला लोकांनीच निर्णय दिलाय. लोकांच्या निर्णयाच्या पुढे आम्ही वेगळं काय करणार?
आज त्यांचा निर्णय आम्हाला आम्हाला जागा दिली त्यांनी 54 पेरले 54 जागेवर सरकार बनवण्याची स्थिती नाहीये ती असती तर मी प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती आम्हाला दिसत नाही कारण आम्ही आणि काँग्रेस दोघं मिळून 100 पुढे जात नाही तुम्हाला असं तुम्हाला दोघांना अर्थात शिवसेने दिली असेल सिंपल बात आहे मैंने हे साफ कहा की काँग्रेस और एनसीपीने मिलकर चुनाव कॉन्टेस्ट किया है हमारी राजनीति क्या है हमने लोगों के सामने रखी और इसलिए हम अगर कोई डिसीजन ले नहीं सकते लेंगे तो मिलकर लेने की हमारी भावना है चुकीचा कसं असं आहे की त्याच्यात जर क्रियता दुभवत असेल तर ही वेळ चांगली नसते ना आय डोंट से एनी अदर ऑप्शन ऑप्शन इज ओनली वन दॅट ऑप्शन इज बीजेपी सेना शुड फॉर्म गव्हर्नमेंट एज 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 पॉसिबल एंड दे शुड रिमूव दिस सेना सर आपने कल कहा था सर दिल्ली में आपने दो दिन पहले कहा था कि आज कल क्या होगा ये हम बता नहीं सकते क्या अभी भी आप उस बात पे कायम हैं कि कल बिल्कुल बिल्कुल कायम है लास्ट अरे हमने किसको सपोर्ट करना या आप कैसे पूछ सकते हमारी पार्टी में हमने मैंने बार बार कहा कि कांग्रेस एनसीपी ने मिलकर लोगों को एक प्रोग्राम देकर चुनाव कॉन्शियस किया है इसके बाहर हम जाना नहीं चाहते अमित शहा मोहम्मद मस्ताना सरकार बनत असायचे तज्ञ असतील या गोष्टीवर तर आम्ही त्या तज्ञांचं कौशल्य बघण्यासाठी तुमच्या इतकंच आम्ही त्याच्यामध्ये वाद बघतो थँक्यू बात अशी की दिल्ली की लॉ अँड ऑर्डर की यंत्रणा ही युनियन होम मिनिस्ट्री के अंदर है जो यहां तक स्थिति आ गई तो मुझे लगता है कि यह मामला सीरियस लेने की आवश्यकता है ये बात ठीक नहीं देश के कैपिटल में ऐसा होता है दुनिया में संदेश जाता है और ये अपने देश के लिए फायदे की बात नहीं